विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठकही होते। मराठवाड्यामधल्या मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीकडे सर्वांचं विशेष लक्ष लागलेलं आहे। तर आपण मोठी बातमी ही पाहतोय, मराठा आरक्षण संदर्भात आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आज मोठा निर्णय होणार अशी शक्यता आहे आणि त्यामुळे आता आजच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा तिढा आज सुटणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आता सुरू झालेली आहे। या बैठकी अंती नेमकं काय समोर येतं हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर या बैठकीनंतर नेमका काय तोडगा निघतो, आंदोलनकर्ते आपला आंदोलन मागे घेतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण जालन्यामधल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले असल्याचं आपण पाहतोय आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आता पेटलेला आहे। अधिकचे अपडेट या संदर्भातले आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय आज तरी मराठा आरक्षण संदर्भात कुठला तोडगा निघतो का, या प्रश्नाचा तिढा आता सुटतो का अशी शक्यता व्यक्त केली जाते, नेमकं आजच्या बैठकी दरम्यान काय होऊ शकतं, नेमकी शक्यता काय आहे? नक्कीच सेजल, आता उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते आणि त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सगळे महत्त्वाचे मंत्री हे सध्या उपस्थित झालेले आहेत। जो कुणबी समाज आहे त्याच्या जो मराठवाड्यातला मराठा समाज आहे त्यांना कुणबी समाजाच्या धर्तीवरती आरक्षण मिळतं का किंवा त्यातून आरक्षण मिळतं का या संदर्भात एक महत्त्वाची चर्चा इथे पार पडणार आहे आणि कदाचित आजच हा निर्णय घेतला जाऊ शकतो की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी समाजातून आरक्षण देण्याचा मार्ग आज मोकळा होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे की जालन्यामध्ये ज्या प्रकारे आंदोलनकर्त्यावरती लाठी हल्ला झाला त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रभर कुठे ना कुठे मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे। सरकार विरोधात आंदोलनं सध्या ठिकठिकाणी सुरू आहे आणि कुठे ना कुठे त्यांना एक शांत करण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि आता बैठकीत कशाप्रकारे तोडगा काढला जातो, कशाप्रकारे मराठा समाजाला दिलासा दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सचिन, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आता मराठा आरक्षण संदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे आणि मराठा आरक्षण संदर्भातला प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी या बैठकीमध्ये नेमकी काय घोषणा केली जाते या बैठकीनंतर हे बघणंही अतिशय महत्त्वाचं असणार आहे।